अलीकडच्या काळामध्ये मुलं कमी वाचतात का? मुलांना वाचता येतं का? मुलांना भाषेवर प्रभुत्व मिळवावं असं वाटतं का? भाषेचं महत्त्व खरोखर या सगळ्या तंत्रज्ञान युगात किती आहे? अशी चर्चा, त्याचा उल्लेख हे सगळीकडे होत असतात आणि त्या पार्श्वभूमीवरती आज आपण हे सगळं सत्र पहिलं योजलेलं आहे. एका छोट्याशा गोष्टीने सुरुवात करतो. आता मला शिक्षण क्षेत्रामध्ये येऊन सुमारे 35 वर्ष झाली आणि 35 वर्षामध्ये मी आदिवासी भागात शिकवलं, ग्रामीण भागात शिकवलं आणि पुण्यासारख्या शहरामध्येही शिकवलं. गेल्या 35 वर्षामध्ये देशभरातल्या सुमारे 300 शाळा मी पाहिल्या, अभ्यासाच्या निमित्ताने भेट द्यायची म्हणून. तिथं मी मुलांशी बोललो, शिक्षकांशी बोललो, मुख्याध्यापकांशी बोललो, अनेक तासिका पाहिल्या, अनेक शैक्षणिक संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी झालो आणि माझ्या असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी एक विधायक पॉझिटिव्ह असं वातावरण निर्माण केलेलं असतं त्या शाळांमधली मुलं ही चांगली विद्यार्थी बनलेली असतात. अध्ययनाची प्रक्रिया त्या ठिकाणी कमीत कमी अडथळ्यांनी सुरू असते. असंच एका आश्रमशाळेमध्ये जाण्याचा योग मला आला. अतिशय अडचणीच्या ठिकाणी ती आश्रमशाळा होती. केंद्र शासनाचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी राबवला जात होता आणि एक मोठ्या अशा डोंगराळ भागामध्ये आजूबाजूला सगळी परिस्थिती ही जंगलांची आणि पोचायला रस्ते नीट नाहीत अशा शाळेमध्ये एका शैक्षणिक संशोधनाच्या निमित्ताने मला जायला मिळालं. त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इतक्या अडचणीच्या सगळ्या शाळेमध्ये पोचल्यानंतर सुद्धा वातावरण जे होत ते अतिशय उत्साही आणि प्रेरणादायी होत. मी पोचलो त्यावेळेला संध्याकाळची वेळ झालेली होती, अर्थातच ती आश्रमशाळा असल्यामुळे निवासी शाळा होती आणि मला सगळ्या ठिकाणी त्या वर्गांमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेला तिथे जे हॉल्स होते तिथं विद्यार्थी काहीतरी हातामध्ये पुस्तक घेऊन वाचताना दिसत. सगळ्यांच्याकडे पुस्तकच होती असं नाही, काहींच्याकडे नियतकालिक होती, काहींच्याकडे कात्रणं होती आणि विद्यार्थी वाचतायत, काहींच्याकडे पाठ्यपुस्तक होती आणि मला थोडं आश्चर्य वाटलं की जे दृश्य सहजासहजी दिसत नाही असं दृश्य मला त्या ठिकाणी बघायला मिळालं. मी तिथल्या मुख्याध्यापकांशी बोललो, शिक्षकांशी बोललो, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की काय करणार, आम्ही सगळ्या जगापासून तुटलेलो आहोत, आमच्याकडे कम्युनिकेशनची कोणतीही आधुनिक साधनं नाही, आपल्या घरामध्ये टीव्ही असतो, आपल्या मुलांच्याही घरांमध्ये टीव्ही असतो आणि त्यामुळे टीव्हीमुळे सगळं जग जणू काही जोडलं गेलेलं आहे, वी आर अ ग्लोबल व्हिलेज असं आपल्याला वाटतं. त्या ठिकाणी टीव्हीचा सिग्नल पोचत नाही आणि अलीकडच्या काळात त्या ठिकाणी मोबाईलचा सिग्नलही पोचत नाही, अशा ठिकाणी जगाबद्दलची काहीतरी माहिती मला जाणून घ्यायची आहे असं जर एखाद्याला वाटलं, एखाद्या व्यक्तीला वाटलं तर नियतकालिक, वृत्तपत्र, पुस्तक किंवा वर्तमानपत्रातली नियतकालिकांची कात्रणं याच्याशिवाय पर्याय राहत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी हे म्हणले की नाही, आमचा रोजचा हा एक एक्झरसाइज असतो, संध्याकाळी जेवणाच्या आधी एक अर्धा पाऊण तास मुलांनी काहीतरी वाचलं पाहिजे आणि त्या वाचण्यामधून मुलांना त्यांच्या त्या छोट्याशा काय म्हणू जगाच्या पलीकडे काय जग आहे याचं दर्शन आम्ही घडवतो आणि त्यामुळे तिथले शिक्षक वाचत होते, तिथली मुलं वाचत होते. एवढंच नव्हे तर त्या छोट्याशा काय म्हणू आपण शाळेमधलं
ग्रंथालय सुद्धा अतिशय समृद्ध होत. कोणीतरी असा विचार केलेला होता की जगातल्या विचाराशी, जगामध्ये चाललेल्या सगळ्या आधुनिक बदलांशी जर आमची नाळ टिकून ठेवायची असेल तर आम्हाला कुठलं तरी साधन वापरलं पाहिजे, आणि जी साधनं सहजासहजी उपलब्ध असतात ती साधनं त्यांना उपलब्ध नव्हती, ती आपल्याला शहरामध्ये उपलब्ध असतात. आता एका अर्थाने भारतातल्या दुर्गम भागामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी आहेत, आणि त्या केवळ मी म्हटलं तसं कुठल्या तरी दुसऱ्या राज्यामधल्या भागामध्ये नाही, तर आपल्या खुद्द महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावरती आपण मुळशी, वेल्हा, आंबेगाव अशा तालुक्यांच्या मध्ये, जुन्नर अशा तालुक्यांच्या मध्ये गेलो तर याच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. म्हणजे त्या ठिकाणी आता काय टाटा डिश असेल किंवा आणखीन कुठली डिश टीव्हीमुळे टीव्हीचा सिग्नल हळूहळू पोचायला लागला सॅटेलाइटच्या माध्यमातून. अनेक ठिकाणी आज नाही म्हटलं तरी मोबाईलची रेंज पण यायला लागली, परंतु दुर्गमता म्हटली तर बरीचशी त्याच प्रकारची आपल्यापैकी सुद्धा कदाचित अनेक जण 2-3 तासाचा प्रवास करून या ठिकाणी पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत. आणि त्यामुळे ज्ञानाचं जर एकमेकांकडे वहन व्हायचं असेल, माहिती जर एकमेकांच्याकडे पोहोचायची असेल, तर त्यासाठी आपल्याला काहीतरी साधनं लागतात, माध्यमं लागतात, आणि वाचन हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. अशाच एका प्रवासामध्ये मी त्यावेळेला दुसऱ्या एका ठिकाणी गेलेलो होतो, एका शाळेमध्ये गेलेलो होतो. माझ्या कल्पनेप्रमाणे 4थी-5वी-6वी यातला कुठला तरी वर्ग होता, आता बरेच दिवस झाले आठवत नाही. आणि मुलं वर्गामध्ये बसलेली होती, शिक्षक गुरुजी वर्गामध्ये होते, आणि आम्ही, आमची टीम होती 3 जणांची, आम्ही वर्गात गेलो. थोडं मूल्यमापन करायचं होतं की मुलांना काय काय येतं, मुलांना वाचता येतं का, मुलांना लिहिता येतं का. म्हणून एका कुठल्या तरी मुलाला असं, तू उभा रे कार तुझं पुस्तक, चल कुठलंही पान घे आणि वाचायला लाग, असं आपण प्रकट वाचन करायला सांगतो मुलांना. तसं त्या आमची जी काही इन्स्पेक्शन टीम होती त्यातल्या एकाने सांगितलं की बाळा उभा राहा, वाच जरा, आणि तो मुलगा वाचायला लागला. आम्हाला अतिशय आनंद झाला की अरे वा, चांगला छान अस्खलित वाचतोय, घडाघड वाचतो आहे. थोडं हिंडत हिंडत मी त्या मुलाजवळ गेलो आणि माझ्या असं लक्षात आलं की त्या मुलाने उलटं धरलंय पुस्तक आणि तरी तो मुलगा वाचतोय. याचा अर्थ ते खरं वाचन नव्हतं. तर बऱ्याच वेळेला लहान मुलं जसं करतात की चांगली मुलं असतात, हुशार असतात, अनेक वेळेला तेच ऐकून ऐकून बघून बघून त्यांचं पाड झालेलं असतं, आणि त्यामुळे मजकूर कुठला आहे, समोर तो उलटा आहे का सुलटा आहे याचा विचार न करता जशी लहान मुलं वाचू शकतात तसा तो मुलगा वाचत होता. हे एक दुसरं टोक आहे. म्हणजे एकीकडे अतिशय समृद्ध असं वाचनाचं वातावरण आणि दुसरीकडे आपण असं म्हणू की वाचता येत नाही, किंवा याला स्यूडो रीडिंग असं म्हणतात, म्हणजे हे प्रत्यक्ष वाचन नाहीये तर हे वाचण्याचं एक प्रकारचं नाटक आहे, काहीतरी पाठ केलेलं आहे आणि ते तो गडागडा म्हणतो. सामान्यत अशा दोन्ही प्रकारची दृश्य ती आपल्या देशामध्ये दिसतात. मग खरोखर काय आज वाचनाची परिस्थिती, मी नेहमी वाचनाने केवढा प्रवास केलेला आहे ते सांगतो. वाचनाने, वाचनाची सुरुवात झाली की अगदी साध्या आपण म्हणू याला, आपण स्वतः वहीमध्ये आता लिहिता आहात, कागदावरती लिहिता आहात, म्हणजे सुरुवात जी झाली ती हस्तलिखितांनी झालेली आहे. आणि आजही आपल्याला हस्तलिखिताला पर्याय नाही. संगणक आलेले असले, लॅपटॉप्स असले, तरी सुद्धा शेवटी कुठेतरी आपण कागदावरती, वहीवरती लिहित असतो. आणि हे लिहिणं एकीकडे चालू आहे, हस्तलिखित चालू आहे, परंतु कधीतरी 15व्या शतकामध्ये छपाईचा शोध लागला आणि पहिला प्रिंटिंग प्रेस जर्मनीमध्ये सुरू झाला आणि त्याच्यावर जगातलं पहिलं पुस्तक छापलं गेलं, ते म्हणजे बायबल. बायबल छापलं गेलं आणि मग त्यानंतर अक्षरशः अब्जावधी पुस्तकं ही बाहेर आली, सर्व भाषांमध्ये बाहेर आली, आणि आजही अशा प्रकारच्या जाडजाड पुस्तकांचा बोलबाला आहे. आजही आपल्याला संदर्भ बघायचा असेल तर या प्रकारची पुस्तकं ही अभ्यासावी लागतात.
पण आता त्याच्या पुढे जग गेलं. हे एक पुस्तक आहे, आपल्यापैकी काही जणांनी कदाचित पाहिलेलं असेल, ज्याला किंडल असं म्हणतात. आणि हे अमेझॉन कंपनीच पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये म्हणजे या यंत्रामध्ये 300 पुस्तक स्टोअर केलेली आहेत. आणि ज्या वेळेला मी प्रवासाला जातो त्यावेळेला मला 300 पुस्तकांची माझी लायब्ररी बरोबर नेता येत नाही, तर मी हे एवढं बरोबर नेतो आणि मला कुठलंही पुस्तक काढून वाचता येतं. मला जर पुस्तक वाचून झालं आणि फारसं महत्वाचं नाही असं वाटलं तर मी ते डिलीट करून टाकू शकतो, त्याच्यामध्ये नवीन पुस्तक भरू शकतो. आणि अशी शेकडो, तरी हे छोटं आहे, हजारो पुस्तकं त्याच्यामध्ये माहू शकतात असं किंडल. आणि ते बघा, एकूण ते पाहिलं तर पुस्तकासारखं आहे. मी ते पुस्तकासारखंच असं धरून वाचतो आणि पुढचं पुढचं पान उलटत जातो, असं उलटावं लागत नाही, तर त्याला नुसतं क्लिक केलं की पुढचं पान येतं. आणि अशा प्रकारची पुस्तकं आता जगामध्ये येत चाललेली आहे. म्हणजे हस्तलिखितापासून तर संगणकापर्यंत असा एक मोठा प्रवास हा वाचन साहित्याने केलेला. तर मुळामध्ये या सगळ्या मोठ्या प्रवासात काय महत्वाचं आहे, का बरं वाचन इतकं परिणामकारक झालेलं आहे? तर मला बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की आता वाचनाची गरज उरली नाही, आज TV उपलब्ध आहे, संगणक उपलब्ध आहे. पण आपल्याला आजही संगणकावरती कॉम्प्युटरवरती सुद्धा काहीतरी वाचावं लागतं. त्यामुळे वाचनाचा एक प्रकार वाढला, त्याला हायपर टेक्स्ट रिडिंग असं म्हणतात. हायपर टेक्स्ट रिडिंग म्हणजे संगणकावरच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरचं वाचता येणं, जसं हस्तलिखित वाचता येणं. अनेक मुलांची किंवा व्यक्तींची हस्ताक्षर वाचता येत नाही, ही सुद्धा वाचण्याचं एक शास्त्र आहे. छापील शब्द जर बघितले तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारची, त्याला फॉन्ट्स म्हणतात, अनेक प्रकारचे टाईप्स, तेही वाचता यावे लागतात. आणि त्याच्या पुढे जाऊन आता हायपर टेक्स्ट रिडिंग म्हणजे कॉम्प्युटरवरचा पडदा सुद्धा वाचता येणं, TV वरती काही मजकूर आला तर तो वाचता येणं, म्हणजे स्क्रीन रिडिंग हे सुद्धा अलीकडच्या काळामध्ये एक महत्वाचं तंत्र वाचनाचं म्हणून वापरलं जातं किंवा त्याबाबत माहिती दिली जाते. म्हणजे वाचन म्हटलं तर त्याच्या कदाचित साधनांमध्ये फरक होत गेला, परंतु वाचन म्हणून जे तंत्र आहे, जे टेक्निक आहे, त्याच्यामध्ये फारसा फरक हा गेल्या काही शे वर्षांच्या मध्ये झालेला नाही. याच कारण वाचनाच्या विकासाचे टप्पे हे भाषिक विकासाच्या टप्प्यांशी जवळचे आहे. कारण वाचन हा भाषा विकासातला एक महत्वाचा भाग आहे. मग अशी उल्लेख केला तसं की कुठली भाषा ही कशी विकसित झाली, तर आपण सांगतो तसं की आपण ऐकून भाषा शिकतो, त्याला श्रवण म्हणायचं. मग नंतर क्रम असा आहे मातृभाषेच्या बाबतीत की आधी ऐकतो मग बोलतो. म्हणजे श्रवण, ऐकणं, बोलणं, त्यानंतर वाचन आणि त्याच्यानंतर लेखन. पण ही जर परकीय भाषा शिकायची असेल, इंग्रजी शिकायची असेल किंवा जर्मन शिकायची असेल, तर हा क्रम बदलतो. त्याच्यामध्ये वाचन आधी येतं आणि संभाषण शेवटी येतं. याचं कारण जोपर्यंत तुमच्याकडे पुरेशी शब्द संपत्ती जमा होत नाही तोपर्यंत आपल्याला बोलता येत नाही. परंतु मातृभाषेच्या बाबतीमध्ये ऐकून ऐकून आपली शब्दसंपदा वाढलेली असते लहानपणापासून, आणि त्यामुळे आपल्याला ऐकायची सवय झाली. खूप ऐकलं की आपण बोलायला लागतो. आपल्याकडे एक शब्द मराठीमध्ये वापरला जातो, तो म्हणजे बहुश्रुतता. पूर्वी बहुश्रुत असणं म्हणजे चांगलं मानलं जायचं, कारण ज्याने खूप ऐकलं तो चांगला बोलू शकतो आणि त्यामुळे ऐकण्यावरती खूप भर होता. आजच्या काळामध्ये ऐकण्याकडून आपण थोडस वाचनाकडे शिफ्ट झालेलो आहे. तर हा बदल हा भाषा विकासाच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक औपचारिक शिक्षणामध्ये व्हायला पाहिजे असेल तर चांगलं कसं वाचायचं हे शिकायला लागतं. आता जो भाषा विकास होत गेला, मुळामध्ये भाषेची निर्मिती हीच मानवाच्या दृष्टीने एक चमत्काराची गोष्ट आहे. बाकीचे प्राणी एकमेकांशी कोणत्या भाषेत बोलतात
असं काही आपण पाहिलेलं नाहीये की काही एकमेकींशी बोलतायत तुझं कसं काय चाललंय, काल पोट भरलं का नाही, काल काय मला कडबा काय चांगला नाही मिळाला, असं एक गाय दुसऱ्या गाईला सांगतीये, एक बैल दुसऱ्या बैलाला सांगतोय, असं कधी आपल्याला पाहायला मिळत नाही. प्राण्यांचं काहीतरी कम्युनिकेशन होतं एकमेकांशी, नाही असं नाही, परंतु त्याला भाषिक स्वरूप हे काही प्राप्त झालेलं दिसत नाहीये. तीन चार कुत्री मिळून एकत्र गप्पा मारतायत आणि मग चौथ्या कुत्र्याची काहीतरी गंमत करूया असं म्हणतायत, किंवा एखादा विनोद झालेला आहे आणि सगळी कुत्री हसतायत, सगळी मांजरा हसतायत, असं काही दिसत नाही. आणि त्यामुळे उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये माणूस बाकीच्या प्राण्यांपेक्षा वेगळा झाला हा त्या भाषेमुळे झाला असं मानलं जात. चिंपांजींवरती खूप अभ्यास झालेला आहे, आपण कदाचित ऐकलं असेल जेन गुडाल नावाची एक प्रायमेट, म्हणजे या सगळ्या चिंपांजी गोरिला या प्रकारच्या प्राण्यांवरती माकडांवरती अभ्यास करणारी एक संशोधिका आहे. आणि तिने चिंपांजींचा अभ्यास करताना असं पाहिलं की चिंपांजी माणसासारखं काय काय करू शकतो, कारण तो समूहात राहतो. चिंपांजी हा प्राणी माणसासारखी साधनं वापरतो, टूल्स वापरतो, हे सगळं तिने पाहिलं. चिंपांजी आपल्या भावना व्यक्त करतो हेही पाहिलं. त्याला राग आला तर तो हातातल्या वस्तू फेकून मारतो, त्याला आनंद झाला तर तो आपण टाळ्या वाजवतो तसं तो छाती पिटतो, हे तिने पाहिलं. परंतु चिंपांजी एकमेकांशी बोलतायत, गप्पा मारतायत असं काही तिला कधी आढळलं नाही. आणि त्यामुळे भाषा विकास हा माणसाच्या बाबतीमध्ये जितका झाला आणि त्यातून माणसाच्या सगळ्या विकासाला जी चालना मिळाली ती खूप महत्वाची मानली जाते. आणि त्यामुळे भाषेची निर्मिती, तुम्ही जर बघितलं तर कोणत्या प्रकारची जे लोकसमूह हे आधुनिक काळापर्यंत विकसित होत गेलेले आहेत, तर आपण जर आदिवासी भागामध्ये गेलात, वनवासी भागामध्ये गेलात, दुर्गम भागांमध्ये गेलात, तर त्या ठिकाणी जे लोकसमूह आढळतात त्यांना जरी ती आपण भाषा म्हणत असलो तरी त्यांच्या भाषा या बोली आहेत. आणि बोली आणि भाषा याच्यामध्ये फरक आहे. आपण जर गेलात तर आपल्या लक्षात येईल की बहुतेक आदिवासी समूहांच्या ज्या बोली आहेत या बोली या मर्यादित आहेत, त्याच्यामध्ये शब्द संपदा कमी आहे, त्याच्यामध्ये एकच शब्द हा अनेक अर्थांनी वापरला जातो. जरा त्याचा उच्चार बदलला तर त्याचा अर्थ बदलतो. म्हणजे या सगळ्या ज्या बोली आहेत या मुख्यतः उच्चाराशी संबंधित आहेत. आणि हळूहळू माणसाला या बोलींच्या जोडीने लिपीचा शोध लागला, किंवा लिपी त्याने शोधली, लिपीची त्याने निर्मिती केली. बऱ्याच वेळेला आपली गल्लत होते की आपण लिहितो, म्हणतो की मी मराठीत बोलतो आणि मी मराठीत लिहितो. आपण मराठीत बोलतो आहे बरोबर आहे, परंतु आपण लिहिताना मराठी नाही वापरत, आपण देवनागरी नावाची एक लिपी वापरतो किंवा नागरी लिपी वापरतो. आपल्याला मराठी रोमनमध्ये पण लिहिता येते. व्हॉट्सअपवरती बऱ्याच वेळेला शिक्षक एकमेकांशी किंवा अनेक व्यक्ती एकमेकांशी मराठीत टाईप करतात, पण ते मराठी नसते भाषा, तिथे रोमन लिपीत लिहित असतात. त्यामुळे इंग्रजी भाषा आहे आणि ती रोमन लिपीत लिहिली जाते. रशियन नावाची भाषा आहे आणि ती रोमन लिपीत लिहिली जाते. जर्मन नावाची भाषा आहे आणि ती रोमन लिपीत लिहिली जाते. तसं उर्दू नावाची भाषा आहे पण उर्दू नावाची लिपी नाही. उर्दू भाषा ही अरेबिक लिपीमध्ये लिहिली जाते. सिंधी नावाची भाषा आहे आणि ती दोन लिपींमध्ये लिहिता येते, ती अरेबिकमध्ये पण लिहिता येते आणि ती देवनागरीमध्ये पण लिहिता येते. कोकणी नावाची जी गोव्याची भाषा आहे, प्रधान भाषा, राज्यभाषा, ती दोन्ही लिपींमध्ये लिहिता येते, ती नागरी किंवा देवनागरी लिपीत लिहिता येते, तशी ती रोमन लिपीत पण लिहिता येते. आणि त्यामुळे भाषा विकसित झाली, परंतु भाषेनंतरचा जो टप्पा आला तो म्हणजे लिपीची निर्मिती झाली. आणि जगामध्ये अनेक प्रकारच्या लिपी निर्माण झाल्या. लिपी म्हणजे सांकेतिक चिन्ह, वेगवेगळे उच्चार हे कोणत्या चिन्हांनी दाखवायचे. आणि माणसाला अनेक प्रकारचे उच्चार करता येतात. हे जे स्वरयंत्र आहे या स्वरयंत्रातनं अनेक उच्चार निघतात, आणि काही उच्चार असे आहेत की ते लिपीबद्ध करता येत नाही, खूप अवघड असतात. आणि त्यामुळे काही लिपी कशा विकसित होत गेल्या आणि काही भाषा कशा विकसित होत गेल्या याच्या सगळ्या गोष्टी या मोठ्या वाचण्यासारख्या आहेत. आणि ज्यावेळेला लिपी निर्माण झाली त्यावेळेला माणसाला ती लिपी, त्या लिपीमध्ये आपले विचार लिहिता यायला लागले. आणि त्यामुळे भाषा जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भाषेची वैशिष्ट्य, त्यातली माहिती, त्यातले विचार
हे बोलून आणि ऐकून संक्रमित होत होते ते आता जतन करता यायला लागले, टिकवून ठेवता यायला लागले. तर हा जो भाषा विकासाचा सगळा क्रम आहे हा आपल्याला भारतामध्ये ठिकठिकाणी बघायला मिळतो. कारण अनेक ठिकाणी दुर्गम भागात आपण जर छत्तीसगडमध्ये गेलात, अबुजमाड भागामध्ये गेलात, माडिया लोक आहेत, ते अजून बोलीच त्यांच्या बोलीला दुसरी लिपी नाही आणि त्यामुळे ते ज्यावेळेला छत्तीसगडी हिंदी बोलतात त्यावेळेला त्यांच्या दृष्टीने ते परकीय कुठली तरी भाषा शिकत असतात. आपल्या भाग महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक आदिवासी जमाती अशा आहेत की त्यांच्या बोली वेगळ्या आहेत आणि त्यांची प्रत्यक्ष शिकण्याची भाषा, व्यवहारामध्ये ज्यावेळेला ते शहरात येतात त्यावेळेला बोलण्याची भाषा ही वेगळी आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की आपल्या शाळांच्या मध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे असा आपल्याला प्रवास करायला लागतो आणि आपलं बहुसंख्य साहित्य छापील वाङ्मय हे सगळं हे प्रमाण भाषेमध्ये आहे. आणि त्यामुळे प्रमाण भाषा ही फार महत्वाची आहे. कशासाठी? तर त्यामुळे सगळ्या समुदायामध्ये सगळ्या समूहामध्ये एकाच प्रकारे विचाराचं संक्रमण होत असतं. त्यामुळे भाषा विकास हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि भारताच्या दृष्टीने एक त्यातली चांगली गोष्ट अशी आहे की भारत हा बहुभाषिक देश आहे आणि अनेक प्रकारच्या लिपी या भारतामध्ये वापरल्या जातात. जे महत्व जैवविविधतेला आहे तो शब्द आज खूप मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे आपण वापरतो, बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता. पण जैवविविधता जितकी महत्वाची आहे तेवढी भाषा विविधता ही सुद्धा महत्वाची आहे. याच्याकडे आपलं थोडंसं अलीकडे दुर्लक्ष होतं. आता हा जो भाषेचा विकास होताना विद्यार्थ्यांचा आपल्याला दिसतो हा खरं म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या टप्प्यांना अनुकूल किंवा अनुसरून असा होत असतो. अलीकडच्या काळामध्ये एक शब्द हा फार मोठ्या प्रमाणावरती आपण वापरत असतो, ज्ञान रचनावाद, आणि त्याच्यावरती अनेक व्याख्यान आपण सगळ्यांनी ऐकली असतील. या ज्ञान रचनावादामध्ये जॉन पियाजे याने एक असं तत्व मांडलं की आपण व्यक्ती शिकत असते त्यावेळेला त्यातला जो पहिला टप्पा आहे तो हे समजून घेऊन काहीतरी ग्रहण करण्याची प्रक्रिया असते, आकलन होण्याची प्रक्रिया असते. आणि नंतर नवीन अनुभव प्राप्त झाले की त्या नवीन अनुभवाच्या आधारे तो जुनी चौकट मोडतो आणि काहीतरी नवीन मिळालेलं ज्ञान हे त्याच्याशी जोडायचा प्रयत्न करतो किंवा त्याच्यामध्ये आणायचा प्रयत्न करतो, ज्याला ॲसिम्युलेशन आणि अकोमोडेशन असं म्हणतो. आता हे जे त्याने टप्पे सांगितले हे टप्पे हे कुठल्याही विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकसनामध्ये विविध प्रकारचे अनुभव ज्यावेळेला तो घेत जातो त्यावेळेला आपल्याला त्याच्या भाषा विकासाच्या संदर्भामध्ये सुद्धा बघायला मिळतं. त्याच्या वाचन विकासाच्या संदर्भामध्ये सुद्धा हे ॲसिम्युलेशन आणि अकोमोडेशन हे टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. वायगोट्स्की नावाचा जो दुसरा एक त्याने ज्ञानरचनावाद मांडला त्याने जो शब्द वापरला तोही खूप महत्वाचा आहे, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. म्हणजे काय? तर ज्यावेळेला विकास होत असतो त्यावेळेला त्याने एक शब्द त्याने एक त्याला उपमा दिलेली आहे. आपण ज्यावेळेला उंच इमारती बांधताना बघितल्या असतील त्यावेळेला हे जे गवंडी लोक असतात ते पहाड बांधतात. पहाड बांधतात म्हणजे बांबूचा एक स्ट्रक्चर त्या ठिकाणी बांबूचं तयार करतात आणि जसजसं ते वर जातात तसतसं त्यांना वरती वरती बांबू अजून टाकत जावे लागतात, त्याला स्कॅपोल्डिंग किंवा पहाड बांधणं म्हणजे. वायगोट्स्की असं म्हणतो की मूल ज्या वेळेला वाचायला शिकत असतं त्यावेळेला तो त्याच्या जवळ असणाऱ्या शब्दसंपत्तीने सुरुवात करतो, पण हळूहळू त्याला आणखी नवीन नवीन शब्द हे शिकावे लागतात. जणू काही तो त्याचा पहाड बांधत बांधत जातो, स्कॅफोल्डिंग वाढवत वाढवत जातो आणि ते शब्द विविध प्रकारचे असावे लागतात. आता सामान्यत तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये राहतात त्या परिस्थितीतले शब्द हे सुरुवातीला अक्वायर केलेले असतात. म्हणजे ज्यावेळेला मूल घरामध्ये राहत असतं त्यावेळेला त्याचे आई वडील काय बोलतात, त्याच्या शेजारी पाजारी काय बोलतात, ते त्याचं मर्यादित असं शब्द काय म्हणू संपदा असते. पण ज्यावेळेला तो शाळेत येतो त्यावेळेला तो शिक्षकांच्या सहवासात येतो, त्यावेळेला तो पाठ्यपुस्तकांच्या सहवासात येतो आणि त्यावेळेला त्याला अनेक नवीन शब्द त्याची जाणीव होते. म्हणजे आता त्याला नवीन पहाड बांधायला लागतो, त्या पहाडाची नवीन पायरी बांधायला लागते
नवीन प्रकारचे अनुभव घ्यायला लागतात, ते शब्द त्याला समजून घ्यावे लागतात. म्हणजे एका अर्थाने त्याची शब्द संपदा वाढत जाते, त्या शब्द संपदेच्या बरोबर ते शब्द ज्या अनुभव विश्वाशी जोडलेले आहेत ते अनुभव विश्व हे सुद्धा समृद्ध होत जात. किंबहुना ते जेवढं समृद्ध होईल, इंटरॅक्शन आहे, अनुभव विश्व जेवढं समृद्ध असेल तेवढी शब्द संपदा वाढते. आणि नवीन नवीन शब्दांशी जसजसे इंटरॅक्शन होत जाते तसतसे ते अनुभव घेतले पाहिजेत, ते अनुभव पाहिले पाहिजेत, अशा प्रकारची जाणीव ही मुलांच्या मनामध्ये निर्माण होत जाते. आणि त्यामुळे व्यक्तिमत्व विकसन आणि भाषा विकसन या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे. व्यक्तिमत्व विकसनाच्या जे अनेक साधनं आहेत, भाषा विकास आणि वाचनाद्वारे भाषेचा विकास, या दोघांच्या मध्ये खूप जवळचा काय म्हणू संबंध आहे, त्याच्यामध्ये खूप साम्य आहे असं लक्षात आलं. ते एकमेकांना पूरक असतात. आता ज्यावेळेला मी व्यक्तिमत्व विकसन म्हणजे काय सांगतो, तर आपण सगळेजण डीएड झालेलो आहोत, बीएड झालेलो आहोत, आणि त्यामुळे व्यक्तिमत्व विकसनाचे सगळे पैलू आपल्याला माहिती आहेत. शारीरिक विकसन, मानसिक विकसन, बौद्धिक विकसन, आत्मिक विकसन, अनेक सामाजिक विकसन वगैरे वगैरे या व्याख्यांमध्ये मी जातो. परंतु हे जे विकसनाचे वेगवेगळे पैलू आहेत व्यक्तिमत्व विकसनाचे, याच्यामध्ये भाषा कुठे महत्वाची भूमिका करते, तर शारीरिक विकासात अर्थातच करणार नाही. परंतु बौद्धिक विकास, मानसिक विकास आणि आत्मिक विकास याचा आणि भाषा विकास याचा खूप संबंध आहे. आणि भाषा विकासाचा वाचनाशी संबंध असल्यामुळं आजच्या काळामध्ये ज्या व्यक्ती बहुश्रुत म्हणणार नाही परंतु त्यांनी खूप वाचलेलं आहे, इंग्रजीमध्ये त्याला वेल रेड पर्सनॅलिटी असं म्हणतात, अशा व्यक्ती या गुणसंपन्न, त्यांचं व्यक्तिमत्व हे अतिशय समृद्ध असं मानलं जातं. आणि त्यामुळे व्यक्तिमत्व विकसन आणि एखादं मूल किती प्रकारचं वाचन करतंय, कोणकोणचं वाचन करतंय याचा खूप मोठा संबंध आहे. मग मी आपल्याला असा प्रश्न विचारू इच्छितो की आपल्या शाळेमधली मुलं वाचतात, सुरुवात होत असेल ते अगदी काय म्हणू सामान्य पाठ्यपुस्तक वाचनापासून होत असेल, मुळामध्ये व्यक्ती म्हणून आता आपण प्रगल्भ झाल्यानंतर वयाच्या 40-50 मध्ये वाचनाचे काय काय हेतू असतील असं आपल्याला वाटत, लहान मुलांचं सोडून देऊ, पण आपल्याला काय वाटतं की व्यक्ती म्हणून आपण का वाचतो, तुम्ही का वाचता? काय वाटत आपण वाचतो का? आधी वाचत असू तर काय वाचतो, पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे काय वाचतो, आणि ते का वाचतो, काय कारण आहेत आपल्या वाचनाचं? कोणी सांगा काय बरोबर चूक असं काही नसतं. मी का वाचतो? मला इलेक्ट्रिसिटीचं बिल वाचायला लागतं, त्याशिवाय मला कळत नाही की आपण जास्त बिल भरणार होत तर कमी बिल भरणार. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कशासाठी वाचता, काय वाचता? ज्ञान मिळवण्यासाठी. हा सर सांगतो, ज्ञान मिळवण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी, बरं, माहिती मिळवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी. मनोरंजन, छान. आता थोडं आपण ज्ञान आणि माहिती याच्यामध्ये फरक करूया. इंग्रजीमध्ये नॉलेज आणि इन्फॉर्मेशन, मराठीमध्ये ज्ञान आणि माहिती. सामान्यतः ज्ञान हा शब्द आपण माहिती अर्थानेच बहुतेक वेळेला वापरतो, परंतु माहितीवर काहीतरी प्रक्रिया झाल्यानंतर माहितीचं ज्ञानात रूपांतर होत असं मानलं जातं. त्यामुळे मुख्यतः आपण आधी माहिती मिळवतो, त्या माहितीवरती इथं काहीतरी प्रक्रिया होतात आणि त्याचं ज्ञानात रूपांतर होतं असं आपण म्हणूया. त्यामुळे माहिती मिळवणं हा एक प्रधान हेतू आहे. आणि सरांनी दुसरं एक चांगलं सांगितलं की आपण मनोरंजनासाठी वाचतो, केवळ माहिती मिळवण्यासाठी वाचत नाही तर काही वेळेला आपण मनोरंजनासाठी वाचतो. छान. आणखीन काही कारण आहेत का आपल्या वाचत? ही दोन मुख्य कारण सांगितली. हा, आपल्याकडे बदल घडवतो. छान. आपल्यामध्ये वाचल्यामुळे काहीतरी बदल घडण्याची शक्यता असते. सरांनी जे सांगितलं याचं काही एखादं उदाहरण सांगता येईल का कोणाला, कि मी काहीतरी वाचलं म्हणून माझ्यात बदल घडला, किंवा दुसऱ्या कोणाचं पाहिलं असेल त्या व्यक्तीमध्ये बदल घडला, असं एखादं उदाहरण सांगता येईल?
छान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय वोरॅशियस रीडर होते असं मानलं जात. म्हणजे त्यांची एक गोष्ट मी लहानपणी पाठ्यपुस्तकात वाचल्याचं मला आठवत. डॉक्टर बाबासाहेब पुण्यामध्ये जेव्हा जेव्हा येत असत त्यावेळेला ते सर्किट हाऊस वरती, त्यावेळेला ते कायदा मंत्री होते भारताचे, स्वतंत्र भारताचे. आणि भारतात पुण्यामध्ये आल्यानंतर ते कधीच थेट सर्किट हाऊस वर जात नसत, तर ते डेक्कन जिमखान्यावरती येत असत असं वर्णन आहे. आणि त्यावेळेला डेक्कन जिमखान्यावरती आजही आहे ते. आपण जर लकडी पूल ओलांडून पलीकडे गेला डेक्कन वरती तर कोपऱ्यावरती एक पुस्तकाचं दुकान आहे. त्या पुस्तकाच्या दुकानाचं नाव आहे इंटरनॅशनल बुक डेपो. आणि बाबासाहेबांचं पुण्यामध्ये आल्यानंतर, पुण्यात उतरल्यानंतर व्हिजिट करण्याचं पहिलं ठिकाण म्हणजे इंटरनॅशनल बुक डेपो. ते इंटरनॅशनल बुक डेपो मध्ये जाऊन नवीन कोणची पुस्तकं आलेली आहेत, त्यांच्या अभ्यासाचे आणि रुचीचे इतके विषय आहेत की अनेक प्रकारची पुस्तकं त्यांना अर्थातच आवडत असत. ते जायचे, नवीन आलेली पुस्तकं निवडून बाजूला ठेवायचे आणि दीक्षित म्हणून जे मालक होते त्या दुकानाचे त्यांना सांगायचे की या गट्टानंतर सर्किट हाऊस वरती पाठवून द्या. बाबासाहेबांनी जे प्रचंड वाचन केलं त्याच्या त्यांच्या व्यक्तिमत्वावरती ज्याचा सगळ्यात परिणाम झाला असं पुस्तक म्हणजे गौतम बुद्धांनी जे लिहिलेलं वाङ्मय, त्रिपिटक हा त्यांचा ग्रंथ असेल किंवा जातक कथा वेगवेगळ्या आणि गौतमाचं सगळं चरित्र हे बाबासाहेबांनी बारकाईने वाचलेलं होतं. आणि त्यातून त्यांनी गौतमाचा धम्म हा समजून घेतला आणि त्यानंतर अर्थातच त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये वैचारिक परिवर्तन झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे एखादी व्यक्ती ही वाचनातनं अभ्यासातनं कशी बदलते आणि ही वाचनाची गोडी ही बाबासाहेबांना बाबासाहेब व्हायच्या आधी लागलेली होती. म्हणजे ज्यावेळेला ते विद्यार्थी दशेमध्ये होते तेव्हा त्यांना जी वाचनाची गोडी लागली त्यांचं वर्णन आहे. त्यावेळेला ते ज्यावेळेला इंग्लंडमध्ये शिकायला गेलेले होते त्यावेळेला इंडिया हाऊसच्या लायब्ररीमध्ये ते वाचायला बसत असत. रात्र रात्र बसायचे, कित्येक वेळेला दिवसा मध्ये वेळ वाया जातो वाचताना. म्हणून ते दोन ब्रेडचे तुकडे सँडविचेस सारखे बरोबर घेऊन जायचे आणि सँडविच खाय, एकीकडे वाचायचं हातात पुस्तक आणि दुसरीकडे सँडविच खायचे. तिथल्या ग्रंथपालाने, तिथल्या त्या नोकराने सांगितलं की ग्रंथालयात बसून खायला परवानगी नाही, तर मग उपाशी पोटी त्यांनी वाचन केल्याचं दिसतं. त्यांच्या चरित्रामध्ये अनेक ठिकाणी उल्लेख आहेत की रात्रीच्या वेळेला जेवायची सुद्धा त्यांना म्हणजे शुद्ध राहत नसे, भान राहत नसे आणि मग कुठेतरी एखादा पापड भाजायचा आणि तेवढाच खायचा, परंतु हातात घेतलेलं पुस्तक पूर्ण करायचं. अशा प्रकारची जी वर्णन आहे तर व्यक्ती कशी घडत जाते आणि घडण्यामध्ये वाचनाचा कसा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे मनोरंजनासाठी वाचतो, माहिती मिळवण्यासाठी वाचतो, त्याचबरोबर वाचनाचा परिणाम म्हणून स्वतःमध्ये काहीतरी परिवर्तन होतं, स्वतः वैचारिक परिवर्तन होतं आणि या परिवर्तनासाठी सुद्धा आपण वाचत असतो. आणखी काही हेतू असू शकतो. अनुभव समृद्धीसाठी आपण चांगलं त्यांनी सांगितलं की अनेक वेळेला आपल्याला स्वतःला सगळे अनुभव घेता येत नाही. मी तर शहरात जन्माला आलो, शहरामध्ये वाढलो आणि आता कदाचित शहरामध्येच माझा अंत होणार, परंतु जग इतक्या विविधतेने भरलेलं आहे तर ग्रामीण भागामध्ये काय आहे, आदिवासी भागामध्ये काय आहे, हा अपेक्षा त्यांनी सहन केलेल्या आहेत, अशा व्यक्तींचं जीवन कसं आहे हे सगळं जर मला समजून घ्यायचं असेल तर मला इतरांचे अनुभव समजून घ्यावे लागतात. आणि इतरांचे अनुभव समजून घेता घेता अप्रत्यक्षरित्या माझे अनुभव समृद्ध होत जातात. हे उदाहरण या ठिकाणी मला द्यायला आवडते. आपल्यापैकी अनेकांनी कदाचित वाचलं असेल, परंतु जे दलित कुटुंबात जन्माला आले, जे भटक्या विमुक्त समाजामध्ये जन्माला आले, जे आयुष्य त्याचे जन्मच मुळी सेटलमेंट मध्ये झाला, अशा अनेक व्यक्ती त्यानंतर त्यांनी त्यांची आत्मकथनं लिहिलेली आहेत. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर लक्ष्मण मान्यांचं उपरा असेल किंवा माधव कोंडविलकरांचं मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे असेल किंवा आपल्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आधीचे कुलगुरू शंकरराव खरात त्यांचं तराळ अंतराळ या नावाचं आत्मचरित्र असेल किंवा डॉक्टर भीमराव गस्ती
जे स्वतः बेरड समाजामध्ये जन्माला आले त्यांचं बेरड नावाचंच पुस्तक अतिशय गाजलेलं आहे, ते कदाचित आपल्यापैकी काहींनी वाचलेलं असेल. आता या सगळ्या प्रकारचं जे काही जीवन आहे हे आपल्यासारख्या माझ्यासारख्या पांढरपेशा व्यक्तीला अनुभवायला मिळणार नाही. परंतु त्या प्रकारचं जीवन कसं जगले लोक आणि त्यातून कसे बाहेर आले, नसीमा मुजरूक आपण नाव ऐकलं असेल, कोल्हापूरच्या आहेत, बांगड्या आहेत एका अर्थाने म्हटलं तर, तो शब्द वापरू नये, फिजिकली चॅलेंज आहेत असं आपण म्हणूयात, की त्यांच्यात काही कमी असं नाही, परंतु जन काय देवाने अवकृपा केली असं म्हणूयात, आणि कमरेखालचं सगळं शरीर लोळ असताना एका चाकाच्या खुर्चीवरती आयुष्य काढून त्या बाईंनी आपल्यासारख्या अनेक फिजिकली चॅलेंज अशा मुलांना कशा प्रकारची नवसंजीवनी दिली हा अनुभव मला नाही घेता येणार, कारण मी दर्दाकट आहे. किंवा हेलन केलरचं चरित्र जर आपण वाचलं तर त्या बाईला दिसत नाही, तिला काही ऐकू येत नाही आणि तिला बोलता देखील येत नाही, अशी व्यक्ती जगावरती कसा काय परिणाम घडवू शकते. म्हणजे मला या ठिकाणी परकाया प्रवेश करावा लागला. हा परकाया प्रवेश केला की मला एक समृद्ध असे अनुभव जणू माझे स्वतःचेच आहेत अशा पद्धतीने घेता येतात. मला आठवतंय की एव्हरेस्ट वरती ऑक्सिजन न घेता आणि कुणाची मदत न घेता चढणारा जो पहिला एव्हरेस्ट वीर आहे त्याचं ज्यावेळेला मी आत्मचरित्र वाचलं आणि आपल्याला चकित व्हायला होत, हा अनुभव आपण नाही घेणार कधी, कारण आपण कधी एव्हरेस्ट चढायला जाणार. परंतु परकाया प्रवेश केला की इतरांचे अनुभव हे आपले वाटायला लागतात, आपण त्याच्यात तन्मय होऊन जातो आणि त्यामुळे अनुभव समृद्धीसाठी सुद्धा आपण वाचतो. अनेक प्रकारची प्रवास वर्णनं ही आपण अनुभव समृद्धीसाठी वाचतो, अनेक प्रकारची आत्मचरित्र ही आपण अनुभव समृद्धीसाठी वाचतो, आणि काही वेळेला काल्पनिक लेखन सुद्धा, ज्यावेळेला आपण एखादी ऐतिहासिक कादंबरी वाचतो त्यावेळेला तो इतिहास आपण प्रत्यक्ष अनुभवणार नसतो, परंतु आपण कुणाच्या तरी लेखनातनं तो अनुभव घेतो. काय घडलं असेल पानिपतच्या रणांगणावरती हे विश्वास पाटलांची ज्यावेळेला आपण कादंबरी वाचतो रणांगण, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की अरे असं घडलं असेल त्यावेळेस. आणि त्यामुळे ऐतिहासिक लेखन असेल किंवा मी म्हटलं तसं चरित्र आत्मचरित्र असतील किंवा प्रवास वर्णन असतील, यातले अनेक अनुभव हे आपण स्वतः घेतलं, तेव्हा हा एक हेतू असू शकतो. आणखीन काय हेतू असतो? प्रेरणा मिळण्यास. प्रेरणा मिळणं फार छान. शिक्षणामध्ये तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. कौशल्य विकसन हे महत्वाचं आहेच, मुलांना वाचायला आलं पाहिजे, मुलांना विचार करायला यायला पाहिजे, मुलांना लिहिता यायला पाहिजे, मुलांना अंकगणित आलं पाहिजे, बीजगणित आलं पाहिजे, ती कौशल्य त्यातली काही काही आली पाहिजे. परंतु कौशल्याच्या जोडीने प्रेरणा जागरण आणि वृत्ती घडण या दोन गोष्टी फार महत्वाच्या. आणि प्रेरणा जागी करण्याचं काम हे बऱ्याच वेळेला वाचनात नको, एखाद्याच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट येतो, तो टर्निंग पॉइंट अशा काही चांगल्या पुस्तकांच्या वाचनाने येत. आपल्याला सगळ्यांना अण्णासाहेब हजारे माहिती आहेत, त्यांचं काम माहिती आहे आणि त्याबद्दल काही दुमत नाही. आज आपण राळेगण सिद्धीमध्ये गेलात आणि आपल्याला काही अनुभव आहे का मला माहिती नाही, परंतु मी साधारणपणे 80 सुमारास राळेगण सिद्धी बघितलेलं आहे, ज्यावेळेला अण्णांच्या कामाला नुकतीच सुरुवात झालेली होती. त्यावेळेचा राळेगण सिद्धी आणि आजचा राळेगण सिद्धी याच्यात फरक कशामुळे पडला, तर अण्णासाहेबांनी वाचलेल्या एका पुस्तकामुळे. अण्णा ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे अण्णांचं चरित्र, अण्णा ज्यावेळेला 71 युद्धाच्या वेळेला प्रत्यक्ष युद्धभूमीवरती होते, पाकिस्तानच्या सीमेजवळ होते, त्यावेळेला एअर ड्रॉपिंग बॉम्बिंग झालं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या कॉन्वॉय मधले जे काही ट्रक्स होते ते ड्रायव्हर होते, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना आर्मीमध्ये, आणि त्या ट्रकमध्ये बसलेले सगळे जवान हे त्या बॉम्बस्फोटामध्ये मारले गेले. अण्णा एकटे जिवंत राहिले. युद्ध संपल्यानंतर अण्णांना रजा मिळाली, अतिशय निराशा फ्रस्ट्रेशन, आणि अण्णा दिल्लीच्या स्टेशनवरती आले. आपणही रेल्वेने अनेक वेळा प्रवास करतो,
रेल्वे स्टेशन वरती एक पुस्तकाचा स्टॉल असतो. मला नेहमी गंमत वाटते की रेल्वे स्टेशनवर पुस्तकाचा स्टॉल कोण घेतं तिथं विकत, फार तर वर्तमानपत्र विकत घेतो आपण. आणि ते व्हीलर नावाचं एक पुस्तकाचं स्टॉल असतो. अण्णा त्या पुस्तकाच्या स्टॉल पाशी हिंडत असताना त्यांना एक विवेकानंदांनीच पुस्तक हे बघायला मिळालं. अशी अनेक पुस्तकं असतात, काहीतरी थॉट्स असतील, त्यांचे विचार, असं एक हिंदी पुस्तक त्यांनी विवेकानंदांचं बघितलं. अण्णांनी सहज ते विकत घेतलं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर अण्णा असं म्हणतात की माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाला, माझी निराशा गेली आणि एक विधायक दृष्टिकोन हा माझ्यामध्ये निर्माण झाला. हे एक साधं पुस्तक हे प्रेरणादायी ठरलं. अशी अनेक छोटी छोटी पुस्तकं असतात, म्हणलं तर 50-40 पानाची पुस्तकं असतात. मला आठवतं की मी ज्यावेळेला कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला एक पुस्तक मी वाचलेलं होतं, जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल, इंग्रजी पुस्तक आहे, मराठी भाषांतरही आता उपलब्ध आहेत त्याचे. हा एक पक्षी आहे, समुद्र पक्षी, आणि त्याने त्याचं आत्मचरित्र जणू सांगितलेलं आहे की एक साधा समुद्रावरती सीगल जे असतात की काही नाही, सकाळी उठायचं, मच्छीमारी करणाऱ्या बोटींच्या जवळपास फिरायचं, मासे खायचे, त्याच्यासाठी एकमेकांची भांडण करायचं आणि संध्याकाळी आपल्या थव्यामध्ये येऊन परत झोपायचं. असं जीवन असणाऱ्या समुद्र पक्ष्यांच्या पैकी हा जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल हा वेगळा कसा होतो आणि त्याची प्रेरणा कशी जागी होते हे त्याने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ते पुस्तक वाचून प्रेरणा जागी झालेले असे अनेक जण मी पाहिलेले. त्यामुळे एखाद्या पुस्तकाने सुद्धा आपलं आयुष्य बदलू शकतं. आणि त्यामुळे सर म्हणाले तसं की प्रेरणा निर्मितीसाठी, प्रेरणा जागरणासाठी आपल्याला अशा पुस्तकांची, आणि पुस्तकं नाही तर त्या पुस्तकामध्ये कदाचित काय असतं की मोठं पुस्तक वाचून होत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी असतात, काहीतरी छोटं छोटं लिहिलेलं असतं, पण त्यातून प्रेरणा जागी होऊ शकते. आणि त्यामुळे प्रेरणा जागरणासाठी वाचन हा एक महत्त्वाचा हेतू हा वाचनासाठी असतो. आणखी काय वाटतं आपलं? बघा आपण काय काय सांगितलं. माहितीसाठी तर आपण वाचतोच, मी म्हटलं तसं पॅम्पलेट्स वाचावी लागतात, इलेक्ट्रिकची बिलं वाचावी लागतात, पुस्तकामधली माहिती वाचावी लागते, शेवटी त्याच्यावर परीक्षा द्यावी लागते, माहिती आहेच. पण माहितीच्या जोडीने आपण अनेक हेतू सांगितले. मनोरंजनासाठी वाचतोय आपण, प्रेरणा जागरणासाठी वाचतो आहोत, तसं आणखीन काय? शब्दसाठा. मला असं वाटतं की आपण भाषा समृद्धीसाठी सुद्धा वाचन करत असतो. मी सांगितलं तसं आपली सुरुवात बोली भाषेने होते आणि जर वाचनाचे टप्पे जर बघितले, तू वाचनाचे एकूण 5 टप्पे सांगितलेले, त्याचा पहिला टप्पा जो आहे हा वाचन पूर्व टप्पा असा मानलेला आहे. 0 ते 6 या वयोगटामध्ये सामान्यत हा पहिला टप्पा मानला आहे. तुम्ही जर पाहिलं असेल, अगदी छोटं मूल असेल 2-3 वर्षाचं आणि त्याच्या हातात पुस्तक दिलं तर ते मोठ्या माणसासारखं पुस्तक वाचण्याचं नाटक करतं. ते काय पाहत असतं तर त्याच्यामध्ये जे लिहिलेलं असतं, त्याच्याची चित्र काढलेली असतात, ते त्याला ओळखीचं वाटत असत, त्याला वाचन पूर्व टप्पा असं म्हणतात. पुढचा जो टप्पा आहे हा साधारणपणे वय वर्ष 6-7 आसपास असतो. आता इथं त्या मुलाच्या विकासाला सुरुवात झाली, भाषिक विकासाला आणि अप्रत्यक्षरित्या त्याच्या व्यक्तिमत्व विकास, याच्यामध्ये मुख्यतः मूल डिकोडिंग करत असत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कधीतरी लहानपणी आपणही खेळ खेळला असाल, सांकेतिक भाषा. आपण, मला आठवतंय आम्ही लहान असताना चची भाषा बोलायचो, आणखीन कसलं काहीतरी दुसऱ्याला समजलं नाही पाहिजे अशा गुप्त भाषेमध्ये काहीतरी लिहायचं. खरं म्हणजे 6-7 वर्षाचं जे मूल असतं त्याच्या दृष्टीने मराठी भाषा लिहिलेली ही सुद्धा गुप्त भाषाच असते. कारण आपण जे काही क ख ग ग ई लिहित असतो ही खरं म्हणजे सांकेतिक चिन्ह आहे. आणि क जो काही आपण आकार काढलेला आहे त्याचा उच्चार क होतो हे त्याला कळणं म्हणजे उच्चार आणि लिहिलेला सिम्बॉल याचं काहीतरी एक काहीतरी रिलेशन आहे, संबंध आहे, हे या वयामध्ये त्याला कळायला लागलेलं असतं. हा पहिला टप्पा आहे. मग दुसऱ्या टप्प्यामध्ये तो लिपी चिन्हांच्या पुढे जातो आणि अक्षराला अक्षर लावून तो वाचायला लागतो. साधारणपणे ही अपेक्षा आहे की दुसरीमध्ये मुलाला असं वाचता यायला पाहिजे. आणि त्यामुळे पहिली आणि दुसरीमध्ये
त्याच्याबद्दल आपण नेहमी तक्रार करतो की नाही आमच्याकडे मुलगा पाचवीत आला सहावीत आला तरी त्याला वाचता येत नाही, त्याला वाचता येत नाही म्हणजे त्याला हे डिकोडिंग करता येत नाही, कशाला काय म्हणतात आणि कानात दिला म्हणजे उच्चार कसा होतो, वेलांटी दिली तर पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी ऱ्हस्व आणि दीर्घ याचा उच्चार कसा करायचा असतो, म्हणजे शिक्षकाने तिथं असं शिकवायला लागतं की मुलांनो करून मुद्दाम तो दीर्घ उच्चार करायचा असतो, करून नाही म्हणायचं, करून वाचून या हे जेव्हा शिक्षक सुरुवातीला पहिली दुसरी मध्ये करतो त्यावेळेला उच्चार आणि ती चिन्ह याच एक रिलेशन हे त्याच्या डोक्यामध्ये फिट होत असत आणि त्यामुळे पहिली दुसरी मध्ये मुख्यतः मुलं वाचायला शिकत असतात आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये आणि विशेषतः मुलं तुमच्याकडे ज्या वेळेला येतात या ठिकाणी आपण सगळे हायस्कूलमध्ये शिकवणारे शिक्षक आहोत, आपल्याकडे ज्या वेळेला मुलं येत असतात त्यावेळेला अपेक्षा अशी असते की त्यांनी शिकण्यासाठी वाचन वापरायचं, हा फरक आहे लक्षात घ्या, वाचायला शिकणं आणि शिकण्यासाठी वाचन कसं करायचं आणि त्यामुळे वाचन कौशल्य ज्या वेळेला आपण म्हणत असतो त्यावेळेला शिकण्यासाठी वाचन कसं करायचं आणि त्यामुळे पुढचे जे टप्पे आहेत तिसऱ्या टप्प्यामध्ये नवीन शिकण्यासाठी वाचन, मग त्याच्यामध्ये लिखित मजकूर नुसता वाचून चालत नाही, मग तिथं काय कमळ काय बबन कमळ बघ हे चालत नाही, इथं त्याच्यातला विचार समजून घ्यावा लागतो या टप्प्यामध्ये आणि नुसता विचार नाही तर मगाशा हेतूमध्ये एक फार महत्वाची गोष्ट राहून गेली ती म्हणजे विचाराच्या जोडीने आपण त्या लिखित वाङ्मयामधली भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत, मानसिक विकसनामध्ये केवळ मनोरंजन महत्वाचं नाही तर मनोरंजनाच्या जोडीने भावनांचा परिपोष होणं, त्या लिहिलेलं जे आहे त्याच्यामधनं काय व्यक्त होत आहे, त्याच्यामधनं आश्चर्य व्यक्त होत आहे का, त्याच्यामधून आनंद व्यक्त होतोय का, त्याच्यामधनं दुःख व्यक्त होतोय का, त्यातनं राग व्यक्त होतोय हे त्या मुलाला किंवा वाचकाला कळलं पाहिजे, त्यामुळे भावना समजणं विचार समजणं असं साधारणपणे तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे वय वर्ष 9 ते 14 या वयोगटामध्ये अपेक्षित आहे, हे 9 ते 14 वयोगट जो आपल्याकडे आहे साधारणपणे मी म्हणेन की 6वी 7वी 9 तासात तिसरी 4थी मध्येच आहे, परंतु त्याच्या पलीकडे आपल्याकडे मुलं आली ती साधारण 10+ वयाची असतात तर 10 ते 14 म्हणजे टीनेजच्या आधीचं हे जे वय आहे हे इम्प्रेशनेबल, याच्यामध्ये एकीकडे कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणजे विचार करण्याची कौशल्य विकसित करायची आहेत, वाचता वाचता त्या मुलाने त्यातला नुसता मजकूर वाचायचा नाहीये, विचार करायचा म्हणजे त्याचं आकलन झालं पाहिजे, त्याचं उपयोजन कुठे करायचं हे त्याच्या मनामध्ये आलं पाहिजे आणि त्याचबरोबर दुसरीकडे त्याच्या भावनांचा परिपोष झाला पाहिजे, म्हणजे व्यक्तिमत्व विकासाच्या त्या दोन बाजू आहेत, बौद्धिक विकास आणि मानसिक विकास या दोन्ही अंगांनी या टप्प्यावरती मुख्यतः मूल वाचत असत, मग चौथा टप्पा जो आहे हा थोडासा वरचा आपण ज्याला म्हणतो हायस्कूलचा म्हणजे वय वर्ष 14 नंतर मुलं 9वी 10वी 11वी 12वी या वयोगटामध्ये मुलांनी विविध प्रकारचे दृष्टिकोन समजून घ्यावे लागतात, साधारणपणे 8वी 9वी पर्यंत मूल एकाच दृष्टिकोनातनं वाचत, पाठ्यपुस्तकात असेल किंवा अन्य कुठलं पुस्तक असेल त्याच्यामध्ये जे लेखन चाललेलं असतं किंवा लेखकाने जे लिहिलेलं असतं ते खरंच आहे असं मानण्याकडे त्याचा कल असतो, परंतु मूल 9वी 10वी मध्ये गेल्यानंतर मूल लेखकाने जे लिहिलेलं असतं त्याला प्रश्न विचारायला लागतो, खरंच आहे का असं, कशावरून खरंय, बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण जे वाचत असतो किंवा वाचायला शिकवत असतो मुलांना हे शिकवणं हे फक्त त्याच्या मराठीच्या पुस्तकाशी हिंदीच्या पुस्तकाशी संबंधित असं नाहीये, मुलं ज्या वेळेला विज्ञानाचं पुस्तक वाचतात मुलं ज्या वेळेला गणिताचं पुस्तक वाचतात मुलं ज्या वेळेला इतिहासाचं पुस्तक वाचतात त्यावेळेला त्या त्या विषयाची परिभाषा विकसित होत जात, म्हणजे ज्या वेळेला मी 9वी मध्ये गणित आधीपासून शिकतो परंतु ज्या वेळेला मी 9वी मध्ये गणित शिकत जातो त्यावेळेला त्या गणितामध्ये ज्या संज्ञा वापरलेल्या आहेत त्याची परिभाषा आहे गणिताची, म्हणून मग स्पर्शिका म्हणजे काय छेदिका म्हणजे काय म्हणजे त्या सगळ्याला काहीतरी व्युत्पत्ती आहे, स्पर्शिका म्हणजे स्पर्श करणारी, हे गणिताच्या शिक्षकाने शिकवायचं नाहीये तर ते भाषेच्या शिक्षकाने शिकवायचं,
गणित त्याचा गणिताचा शिक्षक गणिताची परिभाषा म्हणून त्याच्याकडे बघेल, परंतु भाषा शिकवताना मग वेगवेगळे पारिभाषिक शब्द हे मूल कसं शिकत जाईल आणि त्याच्याही पुढे जाऊन मग वैचारिक वाङ्मय हे या वयामध्ये मुलांनी समजून घेणं हे जास्त अपेक्षित असत. आणि मग छोटे छोटे लेख सुद्धा बऱ्याच वेळेला दुर्दैवाने असं होतं की विविध दृष्टिकोन समजून घेण्यासाठी विविध पार्श्वभूमी असणाऱ्या विचारवंतांचे लेखकांचे धडे हे आपल्या पाठ्यपुस्तकात असतात, परंतु आपण तुलनात्मक ते शिकवत नाही आणि मुलंही ती तुलनात्मक वाचत नाही. एखादा धडा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा असतो, एखादा धडा लोकहितवादींचा असतो, एखादा धडा चिपळूणकरांचा असतो, एखादा धडा महात्मा फुल्यांचा असतो. विविध पार्श्वभूमी आणि विविध काळामध्ये लोकांनी काय लिहिलेलं आहे, त्यांचे दृष्टिकोन काय आहेत हे समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला वाचन करावं लागतं. आणि हे साधारणपणे वयाच्या 14व्या वर्षानंतर मुलं करतात. आणि मग त्यानंतरचा जो 5वा टप्पा आहे हा प्रौढवाचन, आपण जे सगळे वाचतो याच्यामध्ये काय वाचायचं हे जसं आपल्याला कळतं तसं काय वाचायचं नाही हे सुद्धा आपल्याला कळायला लागलेलं असतं. निरक्षीर विवेक बुद्धीने काय वाचायचं, त्याचा अर्थ काय लावायचा, इंटरप्रिटेशन कसं करायचं हे सगळं आपण जास्त वरच्या दर्जाचं वाचन हे प्रौढ वयात करायला लागतं. परंतु या सगळ्याची बीज, या सगळ्याचे छोटे छोटे अनुभव हे आपल्याला मुलांना लहानपणी द्यावे लागतात. आणि त्यामुळे वाचनाचा ज्या वेळेला विचार केलेला आहे त्यावेळेला मी मगाशी म्हटलं तसं मूल जसं विकसित होत जात ते बालपणी म्हणजे ते काहीतरी आधी बालवयीन आहे किंवा त्याच्याही आधी शिशू आहे, शिशूनंतर त्याचं बालात रूपांतर झालं, मग बालाचं रूपांतर किशोरावस्थेमध्ये झालं, किशोरावस्थेनंतर तो कुमारावस्थेत गेला आणि कुमारावस्थेतनं मग तो प्रौढ वयामध्ये गेला. हे जसं व्यक्तिमत्व त्याचं घडत असताना हे जसे टप्पे आहेत तसे वाचनाचे सुद्धा असे टप्पे हे आपल्याला मुलाच्या बाबतीमध्ये दिसत असत. या सगळ्याची काळजी ही आपण घेतो का? आणि म्हणून मग पुन्हा एकदा जर उजळणी करायची झाली तर आपण कशा कशासाठी वाचतो, माहिती मिळवणं आलं म्हणजे शेवटी इनपुट्स आहेत ती शेवटी मुलांना दिली जाणारी, बौद्धिक विकसनासाठी विचार कौशल्य विकसित व्हावी यासाठी मुलं वाचतात, मानसिक विकसनामध्ये मध्ये मनोरंजन भावनांचा परिपोष यासाठी आपण वाचलं पाहिजे, प्रेरणा जागरणासाठी वाचलं पाहिजे, अनुभव समृद्धीसाठी वाचलं पाहिजे, भाषा समृद्धीसाठी वाचलं पाहिजे. आणि मग वाचून व्यक्त होता आलं पाहिजे, मग ते लिहून व्यक्त होतो, ते भाषण करून व्यक्त होतो, ते चित्र काढून व्यक्त होतो कदाचित, म्हणजे अभिव्यक्ती सुद्धा महत्वाची आहे. आणि भाषिक अभिव्यक्ती उत्तम व्हावी याच्यासाठी सुद्धा चांगलं वाचन व्हायला लागतं. परंतु शेवटी जीवनविषयक धारणा दृष्टिकोन जर निर्माण व्हायचा असेल तर आपल्याला विविध प्रकारचं वाचन करायला लागतं. अगदी साधे साधी सोपी पुस्तक आहे, मी नेहमी सांगतो की शिक्षकांनी तरी ती किमान वाचली पाहिजे. शिक्षकाचा दृष्टिकोन हा नेहमी समन्वयवादी असला पाहिजे. आणि त्यामुळे मी सांगतो की कधीतरी आपल्यापैकी कोणीतरी विनोबांनी लिहिलेलं मधुकर नावाचं पुस्तक वाचलं पाहिजे. साधे दोन दोन पानी छोटे छोटे लेख आहेत आणि जीवनविषयक अनेक महत्वाच्या संकल्पना, जीवनविषयक किंवा तत्वज्ञान हे अगदी साध्या सोप्या भाषेत, विनोबांची भाषा इतकी सोपी आहे की कुठलंच वाक्य तीन किंवा चार शब्दांपेक्षा मोठं नसतं, ते वाचत गेलो की मग आपला जीवनविषयक दृष्टिकोन हा हळूहळू तयार व्हायला लागतो. मी सांगतो की प्रत्येक शिक्षकाने आणि नंतर मुलांनी सुद्धा साने गुरुजींनी लिहिलेलं भारतीय संस्कृती हे पुस्तक वाचलं पाहिजे. म्हणजे मग भारतीय संस्कृतीमधली विविधता त्याचा समन्वयवादी दृष्टिकोन जे काय आज चाललंय की नाही टॉलरन्स इनटॉलरन्स वगैरे या सगळ्याच्या पलीकडे जायचं असेल तर शालेय वयामध्ये मुलांनी, मुलं नाही वाचू शकली तर आपण निदान मुलांना त्याबद्दल सांगणं स्वतः वाचून, अशी काही काही छोटी छोटी म्हटलं तरी वैचारिक पुस्तकं आहेत. बऱ्याच वेळेला शालेय पुस्तकांच्या मध्ये आम्ही संत वाङ्मय घातलेलं असत, ज्ञानोबांच्या काही ओव्या असतात, तुकोबांचे काही अभंग असतात, किंवा अगदी म्हणजे मी म्हटलं तसं की चोखा मेळाने क्रांतिकारी तत्वज्ञान मांडलं, चीड येऊन अगदी काही काही अभंग लिहिलेले काहो केशी राजा त्यांचा गाजलेला अभंग आहे की त्याच्यामध्ये ते पांडुरंगाला विचारतात की तुला कळत नाही का एवढा भेदाभेद करून ठेवलेला आहेस, एक जण
मोठं संपत्ती मिळवून राजासारखा राहतोय आणि एकाला नेसायला लंगोटी नाही. असं परमेश्वराला प्रश्न विचारणारा चोखा मेळाचा एखादा अभंग हा आमच्या भाषेच्या पुस्तकात असतो. पण दुर्दैवाने असं होतं की त्यातलं जे तत्वज्ञान आहे, त्यातला जो जीवनविषयक दृष्टिकोन आहे तो विकसित व्हावा याच्यासाठी ज्या प्रकारच्या वाचनाच्या उपक्रमांची व्यवस्था करायला लागते आपण काय करून टाकलं, आपण त्या तत्वज्ञानाला पाठ्यपुस्तकामध्ये बांधून, वाचनाला असं पाठ्यपुस्तकात बांधून ठेवता येत. पाठ्यपुस्तक ही इंडिकेटिव्ह असते की किमान काय करावं एवढं सांगितलेलं असतं. आपल्याला त्याच्या पलीकडे मुलांना जर न्यायचं असेल तर एक वेगळ्या प्रकारचं वाचनविषयक वातावरण निर्माण करायला लागतं. आणि त्यामुळे पूरक अशा प्रकारचं काय काय वाचन करता येईल, कसं करता येईल, वर्गामध्ये आपल्याला कधीतरी एखादी गोष्ट वाचून दाखवता येईल का, एखादी सांगता येईल का, मुलांकडून प्रकट वाचन करून घेता येईल का, ग्रंथालयातली सगळी पुस्तकं वाचता येणार नाहीत बऱ्याच वेळेला तर शाळांना ग्रंथालय नसतात, याच्यावरती उपाय मी पाहिलेले आहेत अनेक ठिकाणी. एका शाळेमध्ये मी पाहिलं की रविवारच्या पुरवण्या, रद्दीमध्ये आलेली नियतकालिक, यातले चांगले चांगले लेख त्या शिक्षकांनी कापून व्यवस्थित कार्डशीट वरती चिकटवलेले होते आणि त्याचे ती जी कार्ड्स केलेली होती ती कार्ड सगळ्यांना मुलांना ही ते वाचायला देत असत. रोज 15 मिनिटं वाचलं पाहिजे दिवसभरात तरी, त्याची व्यवस्था त्यांनी केलेली होती. एका शाळेमध्ये मी पाहिलं की वाचकवीर नावाची एक जणू काही स्पर्धा जाहीर केलेली होती, कोण किती ओळी वाचतं, कोण कोण किती पानं वाचतं. मला असं वाटतं की मुलांना वाचता येत नाही हे खरं नसतं. मुलांच्या भोवती जर वाचनाचं पूरक असं वातावरण निर्माण केलं, त्यांना जर आपण ऍक्सेस दिला आणि मोठ्या पुस्तकांना नाही परंतु छोट्या छोट्या पुस्तिकांना जरी त्यांना ऍक्सेस मिळाला तरी मूल वाचतं होत जात, कारण त्याला माहिती आहे की वाचनाशिवाय आजच्या काळामध्ये गत्यंतर नाही. आणि त्यामुळे मग काय काय वाचलं पाहिजे, व्यक्तिमत्व जर परिपूर्ण व्हायचं असेल, परिपूर्ण असं विकसित व्हायचं असेल तर बहुविध वाचलं पाहिजे. कथा वाचली पाहिजे, कादंबरी वाचली पाहिजे, वैचारिक वाचलं पाहिजे, माहितीपर वाचलं पाहिजे. आज दुर्दैवाने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की माहितीपर वाचनाची खूप पुस्तकं उपलब्ध आहेत पण माहितीच्या पलीकडे जाणं, विशेषतः ज्या वयामध्ये मूल घडणार आहे त्यामध्ये त्यांनी चरित्र वाचली पाहिजे, छोटी छोटी चरित्र. मला भारत भारती नावाचं प्रकाशन आहे, छोटी छोटी चरित्र आहेत भारतामधल्या जवळजवळ 100-125 व्यक्तींची, मग त्याच्यामध्ये अगदी प्राचीन काळातल्या चंद्रगुप्त मौर्यांपासून त्या आजच्या काळामध्ये सगळी जी मोठी व्यक्ती होऊन गेल्या, मग त्यात भगतसिंग, राजगुरू, सुखदेव सारख्या व्यक्ती असतील, महात्मा गांधी असतील किंवा अगदी ठक्कर बाप्पांसारखं ज्यांनी आदिवासींमध्ये पहिल्यांदा काम सुरू केलं, नावही माहीत नसतं आपल्याला, त्यांचं चरित्र असेल एखादं किती छोटं आहे, 25 पानी 30 पानी अशा त्या पुस्तिका आहेत. अशी चरित्र जर मुलांच्या हाताला लागली तर सर मगाशी म्हणले तसं कुठलं तरी एक पुस्तक त्याच्यातली प्रेरणा जागवायला उपयोगी पडत असते. आणि त्यामुळे चरित्र असतील, आत्मचरित्र असतील, ऐतिहासिक कथा असतील. मला अजूनही आठवतं की साध्या अगदी छोट्या ऐतिहासिक कथा आपल्याला माहीत नसतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या अनेक मोठ्या कथा आपल्याला माहिती असतात, त्या पुस्तकामधनं आपण वाचत असतो, परंतु माहीत नसलेले अप्रकाशित छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक छान पुस्तक माझ्या वाचनात आलेलं होतं, ते सहसा कुठे मिळत नाही, चुकून मिळालं असं एका ग्रंथालयामध्ये. शिवाजी महाराजांचे सप्तरंगी चरित्र, म्हटलं काय आहे सप्तरंगी चरित्र, तर त्यांनी शिवाजी महाराजांचे वेगवेगळे पैलू, गुणवैशिष्ट्य ज्याप्रमाणे त्यांच्या चरित्रातल्या कथा गोळा केलेल्या आणि त्या त्याच्यामध्ये लिहिलेल्या. आणि अशी एखादी कथा असते की जी कथा तुमच्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणते. आज मी शाळांमध्ये जातो आणि मुलांना विचारतो की का रे बाबा भारतातल्या प्रसिद्ध वैज्ञानिकांची नावं सांगा. दुर्दैवाने APJ अब्दुल कलाम एवढं एक नाव मुलांना सांगता येतं, कारण का तर ते अलीकडे वर्तमानपत्रात अनेक वेळा वाचलंय, त्यांनी लिहिलेली पुस्तकं अगदी पंख किंवा कुठेतरी बघायला मिळेल, पण मुलांना माहिती नाही. जगदीशचंद्र बसू त्यांचं चरित्र मुलांनी वाचलेलं नाही, होमी भावांचं चरित्र मुलांनी वाचलेलं नाही,
सी व्ही रामनांचं चरित्र मुलांनी वाचलेलं नाही, सत्येंद्रनाथ बोसांचं चरित्र मुलांनी वाचलेलं नाही, आणि आधुनिक भारत त्यांनी निर्माण केला असे वैज्ञानिक आहे. मी काय असं नाही सांगत की आर्यभट्टाचं चरित्र वाचा, वराहमिहिराचं चरित्र वाचा, परंतु आधुनिक काळातले भारताचे निर्माते कोण? असे वैज्ञानिक असतील, विश्वेश्वरयांसारखं इंजिनियर असतील, त्यांचं चरित्र वाचलं पाहिजे की ज्यांनी आधुनिक भारतामध्ये वेगळ्या प्रकारचं इंजिनिअरिंग केलं. सामाजिक नेते असतील वेगवेगळ्या प्रकारचे, दयानंद सरस्वतींचं चरित्र मुलांना माहीत नसतं, गोष्टी माहिती नसतात. मला असं वाटतं की चरित्र आणि आत्मचरित्र ही फार मोठी सामग्री आहे मुलांवरती संस्कार करण्याची. वाचनातून जीवनविषयक दृष्टिकोन घडत जाणं म्हणजे मुलांवरती संस्कार होणं. संस्कार म्हणजे वेगळं काही नाही, आणि वाचन हे संस्काराचं एक प्रभावी माध्यम आहे. एकीकडे विविध प्रकारचं वाङ्मय मुलं वाचत असताना, अलीकडे बऱ्याच वेळेला आपण व्हॉट्सअपवरती विनोद वाचतो, विनोद वाचल्यानंतर आपल्याला हसू येत, पण विनोदी कथा अलीकडच्या काळात कोणी वाचली का? नाही. खिळणारेही कमी झाले, शोधायला लागतील की विनोदी कथा आणि उत्तम निर्भेळ असा विनोद. आणि त्याच्या पुढे जाऊन मला कधी कधी असं वाटतं की आपली मुलं ज्या पार्श्वभूमीतनं आलेली आहे त्या पार्श्वभूमीचं वर्णन करणारी अशी पुस्तकं किती आहेत? दुर्दैवाने नाही. शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य आहे की असं एखादं तरी पुस्तक आपण लिहू शकू का आपल्या मुलांच्यासाठी? कारण आज जर आपण पाहिलं तर बहुतेक पुस्तकं ही नागरी शहरी संस्कृतीचं वर्णन करणारी, त्या अनुभवांचं स्पष्टीकरण करणारी अशी पुस्तकं आहेत. अगदी बालवाङ्मयात सुद्धा मला आठवतं की जर आपण जर सगळा इतिहास पाहिला बालवाङ्मयाचा, तर त्याची सुरुवात जी झाली ती नाधो तामणकरांनी दोन पात्र निर्माण केलेली होती, कोट्या आणि चिंगी. आज तामणकर आपल्याला किंवा कोट्या आणि चिंगी आपल्याला अपरिचित वाटतील, कारण ती शहरी मुलं आहेत. पण नंतरच्या काळामध्ये भारा भागवतांनी पास्टर फेणे म्हणून एक कॅरेक्टर निर्माण केलं, पण तेही अजून आमच्या ग्रामीण आणि नव्याने शिक्षित होणाऱ्या मुलांना अपील नाही होणार. नंतरच्या आजच्या काळातल्या मुलांना अपील करणार आणखीन एक कॅरेक्टर निर्माण झालं, ते म्हणजे बोक्या सातबंडे, दिलीप प्रभावळकरांनी लिहिले. पण ते सुद्धा मुंबईत वाढलेलं मूल, ते आमच्या जुन्नर भागातल्या मुलाला अपील नाही होणार. पण मग जुन्नरचा बोक्या सातबंडे कोणी लिहिल का? मावळातला बोक्या सातबंडे कोणी लिहिल का? मुलांना वाचायला न आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या भावविश्वातलं लेखन त्याला आजूबाजूला दिसत. त्यासाठी शिक्षकाला प्रयत्न करावे लागतील की या मुलांच्या भावविश्वामध्ये असणारे अनुभव हे कशातनं आलेले आहेत, कुठल्या पुस्तकात दिसतात, कुठल्या लेखनात दिसतात, आणि तसे नसतील तर मला माझ्या मुलांच्यासाठी काही लिहिता येईल. गिजूबाई बदेका म्हणून बालशिक्षणामध्ये फार मोठं काम केलेले शिक्षण तज्ञ होऊन गेले. भारतात जर नाव घ्यायचं झालं शिक्षण तज्ञात, तर पहिलं नाव हे गिजूबाई बदेकरांचं गुजरात मध्ये होते. बालशिक्षणामध्ये विलक्षण काम केलं. त्यांचं आत्मचरित्र आहे, त्याला आत्मचरित्र म्हणलं नाहीये, त्यांनी केलेल्या एका प्रयोगाचं वर्णन आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे दिवा स्वप्न. प्रत्येक शिक्षकाने ते वाचावं. त्यांनी वर्षभर एका वर्गाला कसं शिकवलं याचं त्यांनी वर्णन केलं. एक शिक्षकी शाळा किंवा एक शिक्षकी शाळा नाहीये, एकच शिक्षक आणि एकच वर्ग अशी पद्धत आहे पूर्वी. त्या पद्धतीने ते शिकवत आहेत मुलांना, आणि ते शिकवत असताना त्यांना जे जे शिकवायचंय त्या दिवा स्वप्न मध्ये त्यांनी जे जे शिकवायचंय त्याची साधनं स्वतःच निर्माण केली. मुलांना वाचता येण्याजोगं नाटक नाहीये, मग स्वतःच नाटक लिहिले, छोटी नाटिका लिहिली, ती मुलांना वाचायला लावली. गोष्ट अनेक गोष्टी स्वतः मुलांना सांगितल्या आहेत, त्या लिहिल्या आहेत आणि मुलांना वाचायला दिले. शेवटी एक सिक्वेन्स आहे, मुलं ऐकता ऐकता गोष्टी ऐकता ऐकता गोष्टी सांगणारे शिक्षक हे सगळ्यात जास्त आवडतात. मग पुस्तक वाचून दाखवणारे शिक्षक आवडतात, ते आवडतात नाही ते तुमच्या जीवनावरती मोठा प्रभाव घडवतात. आणि त्यामुळे कदाचित आपल्याला विनोबांनी सांगितलं तसं, ज्याने ज्याने इंग्रजी शिकलेलं आहे त्याने त्याने एकतरी इंग्रजी पुस्तक मराठीत आणलं पाहिजे, कारण ते आमचं दायित्व आहे, जबाबदारी आहे. कारण आम्ही शिकलो तर मग इतरांच्या पर्यंत आम्हाला पोहोचवता आलं.
आणि त्यामुळे मुलांना चांगलं वाचायला शिकवण्यासाठी आपल्याला चांगली वाचन सामग्री गोळा करायला लागली. अनेक नियतकालिक आहेत लहान मुलांच्यासाठी. वर्तमानपत्रामध्ये दर रविवारच्या पुरवणीत मुलांच्यासाठी एक छोटं पान असतं. आम्ही कापून नाही ठेवत, आमच्या घरी वर्तमानपत्र येतं, आम्ही ते रद्दीत टाकून देतो नंतर. मला असं वाटलं की जर आपण 52 कात्रणं मुलांच्यासाठीच्या याची काढली आणि ती जर कार्डशीट्सवरती चिकटवली आणि वर्षभर मुलांना वाचायला ती फिरवली एकमेकांच्या, तर ज्या घरांमध्ये वर्तमानपत्र येत नाही, त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं वाचन साहित्य नाही, तिथली मुलं हळूहळू वाचायला लागतील. जे त्याला घरात मिळत नाही ते औपचारिक शिक्षणामध्ये शाळेमध्ये मिळालं पाहिजे असं सामान्यतः मानलं जात. आणि त्यामुळे व्यक्तिमत्व विकसन होणं म्हणजे मगाशी म्हणलं तसं विचार करायला मुलांनी शिकणं, त्याच्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकणं, त्या भावनांचा परिपोष होणं, हे सगळं जर घडायचं असेल तर त्यासाठी एक वाचन समृद्ध असं वातावरण आपल्याला आपल्या वर्गामध्ये निर्माण करायला लागेल. त्याची सुरुवात ही अगदी ज्याला आम्ही म्हणतो सायकोमोटर या पासून सुरुवात होते. शेवटी वाचन डोळे करतात, परंतु डोळ्याच्या बरोबर त्याच्यामध्ये मेंदूचा उपयोग होत असतो. तिथपासून तर वाचनाच्या अनेक प्रक्रिया नंतरच्या सत्रांमध्ये तुम्ही शिकणार आहात, पाहणार आहात, स्वतः करून बघणार आहात. हे सगळं वातावरण आपल्या वर्गामध्ये जर आपण निर्माण करू शकलो तर मगाशी सांगितलं तसं मुलं अनुभव समृद्ध होतील. प्रत्यक्ष अनुभव आणि अप्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष अनुभवाला पर्याय नाही, परंतु सर्व अनुभव स्वतःला घेता येत नाहीत आणि म्हणून अप्रत्यक्ष अनुभव हे वाचनातनं मुलांच्या पर्यंत पोहोचवले पाहिजे. गाडगे महाराजांची एक गोष्ट सांगतो. आपल्याला माहिती आहे गाडगे महाराज काही कुठल्या शाळेत जाऊन शिकले नाही, चौथी सुद्धा पास झाले नसते, परंतु त्यांच्या एवढा मोठा लोकशिक्षक झाला नाही. त्यांनी असं एका ठिकाणी म्हटलंय, हे महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे, ते असं म्हणाले लेखकाला, त्यांनी हे लिहिली आहे गोष्ट. आपल्याला माहिती आहे गाडगे महाराजांचं फार सुंदर चरित्र हे गोनी दांडेकरांनी लिहिलेलं आहे आणि गोनी दांडेकर काही दिवस हे गाडगे महाराजांच्या बरोबर राहत होते आणि मग गोनी दांडेकरांना असं वाटलं की आता आपण नवीन शिकण्यासाठी आणखी कुठेतरी बाहेर जावं आणि म्हणून ते महाराजांना म्हणाले की आता मी नर्मदा परिक्रमेला जातो. मग महाराज त्याला काय म्हणाले, गाडगे महाराज गोनीदांना म्हणाले की छान जा, खूप हिंड, खूप प्रवास कर आणि हे देवाने मोठं पुस्तक लिहून ठेवलेलं आहे ते खुशाल वाचित हिंड. देवाने लिहिलेलं पुस्तक म्हणजे आपल्या भोवतीची सृष्टी. देवाने लिहिलेलं पुस्तक तू वाचत हिंड, तू आपोआप अनुभव समृद्ध हो. याला पर्याय नाही, देवाने लिहिलेलं पुस्तक वाचायला पर्याय नाही, परंतु देवाने लिहिलेलं पुस्तक वाचण्या एवढा वेळ नाही. देवाने लिहिलेलं पुस्तक वाचायचं असेल तर तेवढा प्रवास केला पाहिजे. मग ते करता येत नसेल तर इतरांनी जे अनुभवलं, इतरांनी देवाचं पुस्तक जे वाचलं आणि लिहून ठेवलं ते जर आपल्याला वाचता आलं, आपल्या मुलांना वाचता देता आलं, तर मला असं वाटतं की आपलं व्यक्तिमत्व संपन्न होईल, आपल्या बरोबर मुलांचं व्यक्तिमत्व संपन्न होईल. मी नेहमी असं सांगतो की प्रत्येक शिक्षक हा विहिरीसारखा आहे आणि आपल्याकडे जेवढं पाणी असेल त्यातून पिढ्यान पिढ्या, म्हणजे मी आता मगाशी सांगितलं तसं 35 वर्ष जरी शिकवतोय, त्या 35 वर्षांमध्ये 35 पिढ्या माझ्या हाताखालनं गेल्या. एवढ्या मुलांनी माझ्या विहिरीतनं बाती, तपेली, भांड, जे काय त्याच्यात असेल ते सगळं भरून पाणी नेलं. माझी विहीर आहे तशी आहे, कारण मी त्याच्यामध्ये झऱ्यातनं नवीन नवीन पाणी आत आणत नाही. आणि त्यामुळे व्यक्तिमत्व संपन्न असलेला शिक्षक हा मुलांची व्यक्तिमत्व विकसित करत जातो. ज्योत से ज्योत जला ते चलो, अशा पद्धतीने जर आपण प्रयत्न केले तर मला असं वाटतं की एक वाचन चळवळ ही महाराष्ट्रात निर्माण होईल. वाचायला लागली मुलं की शिकायला लागतील, शिकायला लागली मुलं की ती कर्तृत्व संपन्न होईल. या दृष्टीने अतिशय मूलभूत कौशल्य म्हणून आपण वाचनाकडे बघूयात.